यूपीएससी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचा आवाकाच एवढा मोठा आहे की टेन्शन हे येतच. एवढा आवाका मोठा असूनही परीक्षा किती अनप्रेडिक्टेबल असू शकते याचं एक खतरनाक उदाहरण म्हणजे स्पर्धा परीक्षांचे होणारे इंटरव्ह्यू. माझा इंटरव्ह्यूचा अनुभव फार गमतीशीर आहे. इंटरव्ह्यूचा कॉल आला हे कळल्यानंतर मी असं ठरवलं की ते काही नाही, आता जबरदस्त तयारी करायची आणि यावेळेस परीक्षा फोडायची. झाला इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला, इंटरव्ह्यू सुरू झाले, माझ्या आधीची एक एक मुलं इंटरव्ह्यू हॉलमध्ये जायला लागली. आपल्याकडे इंटरव्ह्यूची एक अमानुष पद्धत आहे, त्यामध्ये आधीचा कॅन्डिडेट मध्ये गेला की नंतर ज्याचा इंटरव्ह्यू आहे त्याला हॉलच्या बाहेर बसवतात, एका चेअरमध्ये बसवतात आणि तिथं तो एकटाच बसतो. म्हणजे माझं असंच झालं, माझ्या आधीच्या कॅन्डिडेटला त्यांनी हॉलमध्ये बोलवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू चालू असताना मला त्यांनी हॉलच्या बाहेर एका चेअरमध्ये बसवलं, तिथे मी एकटाच. आता मध्ये याचा इंटरव्ह्यू चालू, त्याच्यानंतर आपला इंटरव्ह्यू होणार, या जाणीवानं खूप धडधड धडधड व्हायला लागलं. म्हणजे एवढी धडधड मला आयुष्यात दोनच वेळ झाली. एक तर जेव्हा मी ती इंटरव्ह्यूची वाट बघत तिथे चेअरवर बसलो होतो तेव्हा, आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे थेट माझ्या लग्नात झालं. त्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू संपला, त्याच्यानंतर त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये बोलवलं आणि माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. कुठेतरी माझ्या इंटरव्ह्यूच्या फॉर्ममध्ये लातूर जिल्ह्याचा उल्लेख होता, तर मग लातूरवरून इंटरव्ह्यूचा विषय लातूरमधला भूकंप, मग त्यावरून इंटरव्ह्यूचा विषय भूकंप का होतो, त्याच्यावरून कुठून तरी विषय असा वळला की भूकंप होणार आहे याची पूर्वकल्पना काही प्राण्यांना असते ते खरं आहे का. त्याच्यावरून पुन्हा विषय गेला जमिनीखाली राहणारे प्राणी, त्याच्यावरून पुन्हा विषय गेला उंदीर, घुशी, किडे, मुंग्या, म्हणजे ती पहिली मुंगी अन्नपर्यंतचा रस्ता कसा शोधते. आता मात्र माझी सबशील लांडणी उडाली होती, कारण मला या प्रश्नाचं उत्तर माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. माझी फजिती सगळ्या पॅनल मेंबरच्या लक्षात आली होती, तेव्हा सगळ्या पॅनल मेंबरच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मी फक्त एक स्माईल दिलं आणि त्या स्माईलसशी ते सगळं इंटरव्ह्यू पॅनल हास्यकोलामध्ये बुडून गेलं. तिथून पुढे अगदी इंटरव्ह्यूचा रुख बदलून गेला आणि तिथून पुढे इंटरव्ह्यूमध्ये तणाव नावाची गोष्ट राहिली नाही आणि इंटरव्ह्यू नंतर बऱ्याच माझ्या बाजूने झाला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यावर्षी मला खूप चांगले मार्क मिळाले, शेवटी फायनल लिस्टमध्ये नाव आलं नाही ही गोष्ट वेगळी. ही अनप्रेडिक्टेबिलिटी, हे सिलेबसचं खूप आवाका मोठा असणं, प्रिलिम झाली की मेन्स, मेन्स झाली की इंटरव्ह्यू झाली की लगेच 15 दिवसामध्ये प्रिलिम, हे चक्र असं अव्याहतपणे चालू असतं. त्यामुळे टेन्शन येणं तर साहजिकच आहे, पण त्यामुळे दुसरी एक गोष्ट फार महत्वाची बनते, ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट इज द सिंगल मोस्ट क्रुशियल थिंग इन द प्रिपरेशन ऑफ यूपीएससी ऑर एमपीएससी. टाईम मॅनेजमेंटबद्दल स्पर्धा परीक्षांमधलं ब्रह्मवाक्य जर सांगायचं ठरलं तर मी असं म्हणेल की प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन. हे फार महत्वाची गोष्ट आहे. प्लॅन युअर वर्क म्हणजे असं की आपली परीक्षा किती दिवसांवर आली आहे, आपल्याला साधारणतः किती पुस्तकं वाचायची आहेत, अभ्यास करण्याचा आपला पेस किती आहे आणि आपली अभ्यास करण्याची पद्धत कशी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक रिअलिस्टिक प्लॅन बनवलं, ह्याला आपण प्लॅन युअर वर्क म्हणू. पण बऱ्याचदा असं होताना दिसत नाही, कारण कसं आहे की जेव्हा आपण प्लॅन बनवायला बसतो तेव्हा आपण खूप फॉर्मात असतो, म्हणजे आपण फुल ऑफ कॉन्फिडन्स असतो आणि एखाद्या मोहिमेला निघालेल्या शिलेदाराच्या आयुष्यामध्ये आपण आपला प्लॅन बनवतो. एक कागद आणि पेन घेऊन आपण आपला प्लॅन बनवतो की हिस्ट्री 5 दिवस, पॉलिटी 5 दिवस, इकॉनॉमिक्स आठवडाभर, करंट अफेअर्स 2 दिवस. असं एका महिन्यामध्ये सगळा सिलेबस आपण बसवतो आणि उरलेल्या 3 महिन्यामध्ये काय करायचं तर नुसतं रिव्हिजन, असं एक महत्वाकांक्षी प्लॅन आपण बनवतो. प्रत्यक्ष अभ्यासाला बसल्यानंतर असं लक्षात येतं की अजून एक महिना उलटलाय तरी सुद्धा पठ्ठ्याचं हिंदी हिस्ट्री संपत नाहीये. ह्याला सायकोलॉजीमध्ये प्लॅनिंग फॅलसी असं म्हणतात. प्लॅनिंग करते वेळेस आपण खूप ऑप्टिमिस्टिक मोडमध्ये असतो, त्यामुळे आपली बऱ्याचदा गणितं चुकतात. तर जेव्हा तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग कराल त्यावेळेस या प्लॅनिंग फॅलसीचं भान तुम्ही असं द्यावं असं मला वाटतं. बरं, फक्त प्लॅनिंग करून भागत नाही तर प्लॅनिंग वर्कआउट सुद्धा करणं तेवढंच महत्वाचं आहे, वर्क युअर प्लॅन. कारण तसं नका तर नुसतं जर प्लॅनिंग केलं तर प्लॅनिंग हे दुसरं तिसरं काही करत नाही. प्लॅनिंग ओनली गिव्ह यू अ फाल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी. म्हणून तो प्लॅन कसाही अटीतटीनं वर्कआउट करणं फार महत्वाचं ठरतं. पण बऱ्याचदा असं होत नाही, कारण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना बऱ्याच वेळेस अडचणी येतात आणि ह्या अडचणी काही सांगून येत नाहीत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अडचणी येणार हे सत्य आहे. शक्यता आहे की तुम्हाला तुमच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये फेल्युअर येईल, शक्यता आहे की तुमच्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सुद्धा तुम्हाला फेल्युअर येईल. जसं काळ जायला लागेल तसतसं तुमचे मित्र तुमच्या पुढे जायला लागतील आणि तुम्हाला जाणीव व्हायला लागेल की आपण या सगळ्यांच्या मागे पडलोय. तुमचे जवळचे मित्र, तुमचे आई वडील नंतर तुमच्या कॅपॅसिटीवर शंका घ्यायला लागतील. समाजामध्ये पैपाहुण्यांमध्ये तुम्ही आणि तुमची परीक्षा टिंगल टवळीचा विषय बनून जाईल. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एकांतात तुमच्या रूममध्ये असता त्यावेळेस तुम्हाला स्वतःला तुमच्या कॅपॅसिटीबद्दल शंका वाटायला लागेल की खरंच माझ्याच्याने ही परीक्षा पास होणं शक्य आहे का, मी केवळ स्वतःची फसवणूक करतोय. तयारीच्या एका टप्प्यानंतर खरं सांगायचं म्हणजे निव्वळ अभ्यास करणं ही बाबत सगळ्यात गौण ठरते, या बाकी गोष्टीच फार महत्वाच्या ठरतात. म्हणजे परीक्षेची तयारी करणं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणं ही केवळ बौद्धिक क्रिया राहतच नाही तर ती एक कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक या सगळ्या पातळ्यांवरची एक लढाई बनून जाते. अडचणी तर येणारच, पण मग अडचणींना घाबरून जाण्यासाठी ही परीक्षा नाही. तुमच्यापैकी कोणी लोक जर अडचणीला घाबरत असतील तर त्यांना मी आत्ताच सांगतो की प्लीज तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसच्या नादी लागू नका, ह्या परीक्षा तुमच्यासाठी नाहीत. ठिसूळ आत्मविश्वास असणाऱ्यांसाठी आणि कचकड्यांची मने असणाऱ्यांसाठी ही परीक्षा नाही, कारण ही परीक्षा तुमच्या सगळ्या अंगाने कस पाहिजे आणि त्यावेळेस तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावरच टिकाल. म्हणून ह्या गोष्टींची आणि परीक्षा तुम्हाला जे चॅलेंजेस समोर घेऊन येईल त्या चॅलेंजेसची पूर्ण कल्पना तुम्ही तयारीच्या सुरुवातीलाच तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मला
जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर मी जेव्हा मागं वळून बघितलं त्यावेळेस मला असं जाणवलं की आपल्याला जी सुरुवातीपासून भीती वाटत होती ती भीती परीक्षेची नव्हती, ती भीती अपयशाची सुद्धा नव्हती, ती भीती एका वेगळ्या गोष्टीची होती. मी तर ती भीती यशाची भीती होती. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की UPSC MPSC या परीक्षा फार मोठ्या आहेत, या परीक्षेमध्ये पास होणारे अधिकारी, या परीक्षेमध्ये पास होणारे विद्यार्थी खूप हुशार असतात, ते आधीपासून फार ब्रिलियंट असतात, आपण तरी एवढे सामान्य होतो, आपल्याच्याने ते जमेल का. ही यशाची भीती ही आपल्याला आपले 100% प्रयत्न परीक्षेमध्ये टाकण्यापासून रोखत असते. MPSC परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास होऊन उपजिल्हाधिकारी झालेला एक कॅन्डिडेट म्हणून या व्यासपीठावरून मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगू इच्छितो की पास होणारी मुलं ही कुठल्याही बाबतीत इतर मुलांपेक्षा वेगळी नसतात. त्यांनाही परीक्षेची तेवढीच भीती वाटत असते. निकालाचा दिवस जवळ आला की त्यांच्या मनात तेवढीच धकधक होत असते. आपण जर परीक्षा पास नाही झालो तर उद्या आपल्या करिअरचं काय होईल याचा विचार करून त्यांनाही तेवढंच इन्सिक्युअर फील होत असतं. फक्त तुम्ही हा भेद तुमच्या मनातून काढा की सिलेक्ट होणारी मुलं काहीतरी नियतीनच नेमलेली काहीतरी सुपिरियर ब्रीड असते आणि आपण म्हणजे अगदी सामान्य लोक आहेत, आपल्याच्याने होईल का. हा भेद एकदा तुमच्या मनातून काढा, बघा तुमच्या यशाचा मार्ग किती सोपा होतो. शेवटी जातेवेळेस महाभारतातली कर्णाची एक गोष्ट सांगून मी तुमचा निरोप घेतो. महाभारताच्या काळामध्ये अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असं समजलं जायचं. गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शिकवण दिली होती धनुर्विद्येची आणि एकदा गुरु द्रोणाचार्यांनी करता अर्जुनापेक्षा इतक्या उच्च पातळीची होती की तिथे साध्य साधन आणि साधक हे तिन्ही एकरूप झाले होते. त्या पक्षाचा डोळा, त्या बाणाचं टोक आणि त्या बाणाच्या मागे निशाणा घेऊन उभा असलेला तो कर्ण हे तिन्ही एकजीव झाले होते. एवढ्या उच्च दर्जाची एकाग्रता, एवढ्या उच्च दर्जाची ध्येयनिष्ठा जर तुम्ही साधू शकाल तर सिव्हिल सर्व्हिसेसच काय पण आयुष्यातलं कुठलंच एम तुम्हाला असाध्य राहणार नाही असं मला वाटतं. ती ध्येयनिष्ठा तुम्हाला साधव, स्वप्न तर तुम्ही बघितलेलंच आहे, त्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं बळ ईश्वर तुमच्या पंखामध्ये देव अशी सदिच्छा व्यक्त करून आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला उदंड शुभेच्छा चिंतून मी आपली रजा घेतो.